13-13 14-14 15-15 कोटी रुपये खर्च केला जातो. एवढा पैसा खर्च केलेला होता तर मग मंडप घालायला कोणी त्यांना थांबवलेलं होतं? त्यांना त्याच्यातनं काही राजकारण साधायचं होतं का? म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी नाही. गालबोट लावण्याचं काम त्या राज्यकर्त्यांनी केलं. त्या राज्यकर्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. कारण नसताना माझ्याबद्दल, अरे सायलेन्स, किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना मी स्वतः बघतोय. वास्तविक या ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत किंवा बातम्या दाखवण्यात येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मध्ये महाविकास आघाडीची सभा असताना आम्ही सगळेजण नागपूरला गेलेलो होतो. नागपूरवरून परत येताना उद्धव ठाकरे साहेबांना मी विनंती केली की तुम्ही विमान घेऊन आलेले आहात तर त्याच्यामध्ये जागा आहे का? ते म्हणले चला बरोबर. आम्ही त्यांच्या बरोबर आलो आणि आल्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना द्यायचा निर्णय झालेला होता. आणि तो कार्यक्रम होत असताना मोठ्या प्रमाणावर स्त्री सदस्य हे त्याच्यामध्ये जखमी झाले. जखमी झाले म्हणजे त्यांना त्रास झाला उष्माघाताचा. आणि त्याच्यामध्ये काही जण बेशुद्ध झाले, काही जणांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. अशा प्रकारच्या हे सगळ्या गोष्टी घडल्या म्हणून आम्ही तिथूनच डायरेक्ट पनवेलच्या MGM हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरे साहेब म्हणले की मी आता इथनं निघतो. ते तिथून निघाले. मी बाकीच्याही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत बसलो कारण विरोधी पक्ष नेता या नात्याने मी तिथं जाणं गरजेचं होतं. आणि एवढा मोठा संकट मोठ्या प्रमाणावर लोकांच्यावर ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्यांना आधार देण्याची आपली संस्कृती आपली परंपरा आहे. वास्तविक त्याच्यामध्ये जी काही संवेदनशीलता सरकारने दाखवायला पाहिजे होती तिथं सरकार कुठंतरी कमी पडलं आणि त्याच्यामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला. वास्तविक एवढ्या उन्हामध्ये कार्यक्रम घ्यायचं कारण नव्हतं. 4 देखील कार्यक्रम घेता आला असता किंवा आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा कार्यक्रम कुठेही असला तरी जे काही श्रोते वर्ग येतो किंवा स्त्री सदस्य येतात ते मोठ्या संख्येने येतात. म्हणजे त्या कार्यक्रमाला तर आदल्या दिवशी देखील काही लोक आलेले आपल्या पाहण्यात आले असतील. त्याच्यावर 9 कार्यक्रम घेतला असता तरी 9 ते 11 कार्यक्रम झाला असता 11 एवढे काही उन्हाची तीव्रता राहत नाही जी नंतरच्या काळामध्ये 37-38-39-40 पर्यंत टेम्परेचर वाढतं. आणि मग आम्ही त्या सगळ्यांना भेटलो. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या करता 13-13, 14-14, 15-15 कोटी रुपये खर्च केला जातो. एवढा पैसा खर्च केलेला होता तर मग मंडप घालायला कोणी त्यांना थांबवलेलं होतं? चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा प्रकारचा मंडप टाकायचा होता, काही बिघडलं नसतं. तुम्ही माणसांच्या जीवाशी का खेळता? आणि त्याच्यातून जर महाराष्ट्र पुरस्कार द्यायचा होता तर तो महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेच्या वतीनं द्यायचा. उन्हाळा होता तर एक तर तुम्हाला करता आलं असतं की जरा पावसाळा सुरू होतो त्यावेळेस ढगाळ वातावरण असतं त्यावेळेस घ्यायचा, किंवा राजभवनला जो महत्वाचा हॉल आहे तिथं त्या हॉलमध्ये देखील घेतला असता तरी चालला असता, किंवा बंदिस्त हॉलमध्ये देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं जिओ वगैरेच्या ठिकाणी तर 10-10 हजार कितीतरी हजार लोक बसू शकतात असे हॉल अतिशय चांगल्या प्रकारचे केलेले आहेत. पण ते निष्काळजीपणा अतिशय लढला आणि त्याच्यामध्ये सरकारचं ते अपयश होतं ही पण वस्तुस्थिती खरी आहे. त्याच्यामध्ये 5-5 लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पैशातनं काही मोजता येत नाही. त्यांनी त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना अधिकची मदत केली पाहिजे असं माझं स्पष्ट मागणं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचं कारण त्यांना त्याच्यातनं काही राजकारण साधायचं होतं का? म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितपणे आदर आहे. आपण ज्यांचं कुणाचं कौतुक करतो, महाराष्ट्र पुरस्कार देतो, त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीचा अभिमान असतो. परंतु त्यांनी त्या विभागाचे सचिव असतील,
मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, त्या विभागाचे मंत्री असतील किंवा अधिकारी असतील, त्या सगळ्यांना कळायला पाहिजे होतं की कार्यक्रम किती वाजता घ्यावा, काय वाजता घ्यावा. आणि मला जी माहिती आहे, मी जे कार्यक्रम त्यांचे अटेंड केलेले आहेत, मी नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे पण कार्यक्रम अटेंड केलेले आहेत, त्यावेळेस संध्याकाळचे कार्यक्रम असले तरी ते शांतपणे बसतात, अजिबात घाई गडबड करत नाही, धक्काधक्की होत नाही, त्यांची चेंगराचेंगरी होत नाही, त्यांचे ते साफ करून जातात, पुन्हा तिथं कचराचा एक तुकडा देखील तुम्हाला पाहायला मिळत नाही, अशा प्रकारची त्यांची शिस्त आहे. पण त्यालाच गालबोट लावण्याचं काम त्या राज्यकर्त्यांनी केलं, त्या राज्यकर्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.